सध्या नवरात्र सुरू आहेत. वर्षभरात 4 वेळा नवरात्री हे पर्व साजरं केलं जातं. तर त्यापैकी सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. देवीचा हा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने आपण साजरा करत असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट म्हणजेच कलशाची स्थापना केली जाते. त्या दिवसाला घटस्थापना असं म्हणतात. तर त्या घटात विविध बिया पेरल्या जातात आणि हा घट अत्यंत पवित्र मानला जातो आणि अखेरच्या दिवशी या घटाचं विसर्जन केलं जातं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व भक्तिभावाने घटस्थापना करत असतो. त्याचबरोबर घटापुढे देवीपुढे अखंड दीप प्रज्वलित करत असतो. रोज वेगवेगळी फुलांच्या माळा आपण घटावरती लावत असतो. त्याचबरोबर मातीमध्ये रुजवलेलं धान्यही चांगलंच मोठं झालेलं असतं. तर या सर्व गोष्टींचे त्याचबरोबर आपण कलशस्थापनाही केलेली आहे. या सर्व गोष्टींचं विसर्जनाच्या दिवशी म्हणजे घट आपण कसे उठवणार आहोत याविषयीची सर्व विधिवत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. दुर्गादेवीसह 9 दिवस या कलशाची विधीपूर्वक पूजा केली जाते. असं केल्याने घरात सुखसमृद्धी येते, तसंच घरात संपत्ती वाढते. 9 दिवसांच्या पूजनानंतर अखेरच्या दिवशी आपण कलशाचं विसर्जन करत असतो. त्यासाठी शुभ मुहूर्त पाहावा लागतो आणि ते विधिवतच करावं लागतं. कलश विसर्जनात म्हणजे घट विसर्जनात काहीही चूक होता कामा नये. घरात कलशाची स्थापना केली असेल तर अखेरच्या दिवशी त्याचं विसर्जन कसं करायचं ते याबद्दल आपण आज जाणून घेऊयात. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनी देखील नवरात्र व्रत केले होते. रावण वध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला म्हणून काही जणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते, तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 9वीला सायंकाळनंतर घट हलवले जातात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल, म्हणजे दसऱ्या दिवशी जर तुम्ही घट विसर्जन करत असाल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करायचं आहे, आणि तुमच्या घरामध्ये जर 9वीला घट विसर्जन केलं जात असेल तर ते तुम्ही 9वीला घट विसर्जन करायचं आहे. नवरात्रीची अष्टमी आणि 9वी तिथी ही एकाच दिवशी असणार आहे. तर यंदा ही तिथी 11 ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी असेल. नवरात्रीची 9वी तिथी ही आदिशक्ती देवी दुर्गाला समर्पित आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तर 9वीच्या दिवशी हवन आणि पूजन करण्यासोबतच तुम्ही कन्यापूजन सुद्धा करू शकता. तर घरोघरी महिलांनी घटस्थापनाही केलेली आहे, त्याचबरोबर अखंड दिव्याची सुद्धा पूजा केलेली आहे. अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी म्हणजेच दसरा. तर घटाची स्थापना केल्यानंतर 9 दिवस त्यांची आराधना केली जाते. घटाला रोज एक माळ अर्पण केली जाते. 9 दिवस घटस्थापना केल्यावरती 10व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. म्हणजेच याच दिवशी दसऱ्याला घट विसर्जन केलं जातं. तर काही जण कुळाचाराप्रमाणे 9वीला तर कोणी दशमीला घट विसर्जन करतं. तर पंचांगानुसार विजयादशमी उत्सवाची पूजा ही शनिवार 12 ऑक्टोबर रोजी श्रवण नक्षत्रामुळे दुपारी होणार आहे. तर या दिवशी सीमा ओलांडणे आणि शमी वृक्षाची पूजा केली जाईल. 9 दिवस घटस्थापना केल्यावरती 10व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. म्हणजे या दिवशी दसऱ्याला घट विसर्जन केलं जातं. तर काही जण आपल्या कुळाचाराप्रमाणे 9वीला तर कोणी दशमीला घट विसर्जन करतात. तर घट विसर्जन कसे करायचे, घटातील जे साहित्य आहे त्याचं काय करायचं, जे आपण माळी अर्पण केलेले आहेत त्याचं काय करायचं, नारळाचं काय करायचं, घटातील माती धान्य या सर्व साहित्याचं, त्याचबरोबर जो आपण अखंड दिवा लावलेला आहे 9 दिवस त्याचं काय करायचं. घट उठवण्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सर्वप्रथम स्वतः सुचिरभूत व्हायचं आहे. सर्व परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे. नवरात्र उठतेवेळी प्रथम देवीची आपल्याला पूजा करायची आहे. घटाला माळ लावायची आहे. अखंड दिव्यामध्ये तेल संपत आलं असेल तर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. देवघरामधील सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे, कारण विड्याच्या पानावरती आपण 9 दिवस देव ठेवलेले होते. घासून पुसून देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यथासांगाशी देवांची पूजा करायची आहे. देवांना झेंडूची फुलं व्हायची आहेत. त्याचबरोबर आपण देवीसमोर टाक ठेवला असेल किंवा देवीची मूर्ती ठेवली असेल तर ती सर्वप्रथम उचलून आपल्याला एका तांबणात घ्यायची आहे. त्याच्यावरती पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे देवीची. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये स्थापना करायची आहे आणि पूजा देखील करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची देवीची आरती आपल्याला या दिवशी न विसरता करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आरती झाल्यानंतर आपण जेवणाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे. काही ठिकाणी म्हणजे काही घरांमध्ये पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती देखील केली जाते. पुरणाचे दिवे
नऊ पाच सात असे करायचे असतात. त्यातील सर्व दिवे लहान करायचे आहेत आणि एक दिवा मोठा करायचा असतो. सर्व दिव्यांमध्ये तूप घालायचं आहे, वात घालायचे आहे. मोठ्या दिव्याने हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा मोठ्या दिव्यामध्ये लावायचा आहे आणि त्यानंतर पूर्णाची आरती आपण अशी देवीची करणार आहोत. घट कोणी उठवायचा हे देखील बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर घट कधीही स्त्रियांनी उठवू नये असं सांगितलं जातं. घट कायम पुरुषांनी हलवावा असं शास्त्र सांगतं. शास्त्रानुसार घट उठवण्यासाठी पाच पुरुष किंवा पाच लहान मुलं बोलवायची असतात आणि त्यांनी सर्वांनी पकडून त्यांनी सर्वांनी घट उठवायचा असतो. तर मातीवरती जो आपण घट ठेवला होता तर त्याच्यामधील जे पाणी आहे ते सर्व घरभर आपल्याला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर घरातील जी आपली मंडळी आहे त्यांच्या अंगावरती आपल्याला हे सर्व पाणी शिंपडायचं आहे. तरी घटामध्ये जर थोडंसं पाणी शिल्लक असेल तर ते आपण तुळशीला घालायचं आहे. देवघरातील जे वस्त्र असतं ज्याच्यावरती आपण देवांच्या मूर्ती स्थापित करतो तर या दिवशी नवीन वस्त्र आणून देवांची स्थापना देवघरामध्ये त्या नवीन वस्त्रावरती करायची असते. तर सर्व देवांना आपल्याला झेंडूची फुलं या दिवशी व्हायची आहेत. देवघराला झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचा आपल्याला हार अर्पण करायचा आहे. धूप दीप अक्षदा फुले नैवेद्य आरती हे सर्व आपल्याला या दिवशी करायचं आहे. नऊ दिवस आपण देवांची पूजा केली नव्हती तर षोडोपचार पद्धतीने आपल्याला या दिवशी देवांची पूजा नक्कीच करायची आहे. आरती हे झाल्यानंतर आपण क्षमायाचना करणार आहोत. हे देवी, या नऊ दिवसामध्ये कळत न कळत जरी एखादी चूक माझ्याकडून झाली असेल तर मला क्षमा करा अशी क्षमायाचना आपल्याला करायची आहे. तुझे वास्तव्य आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावरती राहावी अशी आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे. नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन आगमन पुनरागमन आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ आपल्याला उचलून ठेवायचा आहे. घटातील नारळ उचलून सर्वप्रथम आपल्या कपाळाला लावायचा आहे. घरातील सर्वांच्या कपाळाला लावायचा आहे. त्याचबरोबर कलश उचलून तोही आपल्याला आपल्या कपाळी लावायचा आहे. देवीच्या नवार नव मंत्राचं इथं आपल्याला 108 वेळा पठण करायचं आहे. ओम ह्रीम ह्रीम क्लीम चामुंडाये विचे, ओम ह्रीम ह्रीम क्लीम चामुंडाये विचे. तर आपल्याला देवीच्या कोणत्याही मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. इथे पहा, जो आपण अखंड दीप देवीसमोर प्रज्वलित केला होता नऊ दिवस त्याची छान अशी काळजी घेतलेली आहे. तर या दिवशी म्हणजे ज्या दिवशी घट विसर्जन करायचे आहे त्या दिवशी आपल्या हाताने किंवा फुंकर मारून कधीही हा आपल्याला अखंड दिवा विझवायचा नाहीये. तो आपोआप शांत होऊन द्यायचा आहे. जोपर्यंत त्या दिव्यातील तेल संपत नाही तोपर्यंत दिवा हा असाच तेवत ठेवायचा आहे. दिव्यातील तेल संपल्यानंतर तो आपोआपच शांत होणार आहे. तर हा दिवा आपल्याला त्यानंतर तिथून उचलायचा आहे. दिव्याच्या ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे. आता ज्या अक्षदा आपण तिथे खाली ठेवल्या होत्या तर त्या अक्षदांचं काय करायचं, तर तुम्ही या अक्षदा पक्ष्यांनाही टाकू शकता किंवा आपल्या घरामध्येच त्या अक्षदांची खीर बनवून खाऊ शकता. त्याचबरोबर वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सर्व साहित्य विसर्जित करू शकता. आता ज्या नऊ दिवस आपण माळा अर्पण केलेल्या आहेत किंवा फुलं देवीला अर्पण केलेली आहेत हे सर्व निर्माल्याच्या साहित्यामध्ये आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणार आहोत. आता जे घटामध्ये धान्य आलेले आहे त्या धान्याचं काय करायचं, तर आपल्या घरामधील सर्वांना हे धान्य थोडं थोडं वाटायचं आहे. ब्राह्मणांना वाटायचं आहे, आपल्या मित्रमैत्रिणींना हे धान्य आपण वाटू शकता. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी स्त्रिया केसांमध्ये हे धान्य माळतात आणि पुरुष लोक सीमोल्लंघन करत असताना आपल्या गांधी टोपीमध्ये हे थोडं थोडंसं धान्य लावून सीमोल्लंघनासाठी जात असतात. कलशातील पाण्याचं काय करायचं हे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता या कलशातील पाणी संपूर्ण घरात शिंपडल्यानंतर संपूर्ण घरातील नकारात्मक शक्ती जी असते त्या शक्तीचा ऱ्हास होतो. त्या कलशामध्ये आपण 1 रुपयाचं नाणं सुपारी हे सर्व टाकलं होतं तर त्या साहित्याचं काय करायचं, तर सर्वप्रथम ते कलशातून बाहेर काढून घ्यायचं आहे. एखाद्या कोरड्या कपड्याने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. जे आपण नाणं ठेवलं होतं ते आपल्या माथ्याला लावून घरातील तिजोरीत ठेवून द्यायचं आहे. यामुळे घरात आपल्या धनधान्याची कधीही कमी भासत नाही. त्याचबरोबर एका कपड्यामध्ये तुम्ही जे सुपारी शिक्का हे सर्व ठेवलं होतं
ते एका कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। आता जे आपण देवीची ओटी भरली होती, तुम्ही जर घरामध्येच देवीची ओटी भरली असेल तर त्या साहित्याचं काय करायचं? ते साहित्य घरातील स्त्रियेने वापरायचं आहे देवीचा आशीर्वाद म्हणून। वाहिलेली साडी किंवा जे सौभाग्याचं अलंकाराचं साहित्य आहे ते सर्व घरातील कुलस्त्रीने वापरायचं आहे। किंवा एखाद्या गरजू स्त्रीला आपल्याला घरी बोलवायचं आहे, तिला हळदी कुंकू द्यायचं आहे आणि हे सर्व ओटीचं साहित्य तिच्या ओटीमध्ये भरायचं आहे, तर या ओटीच्या साहित्याचा तुम्ही असाही वापर करू शकता। जी दक्षिणा ठेवलेली आहे ती तुम्ही ब्राह्मणांना देऊ शकता। आता जो आपण घट बसवला होता त्या घटाच्या आपण लाल पिवळा धागा गुंडाळला होता, तर या धाग्याचं काय करायचं? तर हा धागा सर्वांनी आपल्या घरातील सर्वांनी आपल्या मनगटावरती बांधायचा आहे। हा धागा आपलं रक्षासूत्र म्हणून काम करत असतो, तर या धाग्याचा वापर आपल्याला असा करायचा आहे। त्याचबरोबर आता घटातील मातीचं काय करायचं? तर आपल्याकडे शेती असेल तर आपल्या शेतीमध्ये ही माती विसर्जित करायची आहे। तर आता शहरी भागांमध्ये काय कराल? तर शहरी भागांमध्ये आपल्या झाडांच्या ज्या कुंड्या असतात त्या प्रत्येक झाडाच्या कुंडीमध्ये हे थोडं थोडीशी माती आपल्याला टाकायची आहे, म्हणजे विसर्जित करायची आहे। आता जो आपण मातीचा घट वापरला होता तर त्या घटाचं काय करायचं? तर हा घट जर व्यवस्थित असेल तर पुढील वर्षी तुम्ही वापरू शकता, तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे। जर घट फुटला असेल किंवा थोडासा खराब झाला असेल तर तुम्ही ह्या घटाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता। घट कधीही हाताने फोडू नका, त्याचं विसर्जन असंच तुम्ही पाण्यामध्ये करायचं आहे। प्रत्येक जणाची पूजा करण्याची पद्धत जशी वेगळी वेगळी असते तसे पूजा विसर्जनाची पद्धत सुद्धा वेगळी वेगळी असते। ज्याप्रमाणे आपल्या घरातील कुळाचारांप्रमाणे आपण पूजा करत असतो तसेच पूजेचे विसर्जन ही आपल्या घरच्या पद्धतीनेच करायचं आहे। तर बरेच जण जो आपण घटामध्ये कलश स्थापन करतो, म्हणजे जो श्रीफळ ठेवत असतो, त्या श्रीफळाला फोडून त्याचा प्रसाद सर्व घरामध्ये वाटला जातो, तर बऱ्याच ठिकाणी हे श्रीफळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं। जर जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही कलशावरील नारळाचं विसर्जन करायचं आहे। अशा प्रकारे घट विसर्जन केल्यास आपली 9 दिवसांची पूजा देवीपर्यंत पोहोचते, आपल्यावरती देवी दुर्गेची विशेष कृपा राहते, आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो। शिवाय या 9 दिवस केलेल्या उपासाचं फळ देखील आपल्याला देवी देते, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीचं वातावरण सदैव नांदत राहणार आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।